नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जो ऑनलाईन स्ट्रे वैकेंसी राउंडचा जो टाइम टेबल आलेला आहे, जो की आधी ऑनलाइन होणार होता तो आता कशा पद्धतीने होणार आहे, त्यानंतर MBBS साठी ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचे अशा विद्यार्थ्यांसाठी एकदम शेवटची संधी महाराष्ट्रासाठी म्हणजे हा आलेला आताचा राउंड आहे। एक्झॅक्टली हा राऊंड कशा पद्धतीने होणार आहे, यामध्ये बरेचसे चेंजेस करण्यात आलेले, कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म सबमिट करावा लागेल, कशा पद्धतीने आपण त्या राऊंड साठी इलिजिबल होऊया आणि आपला नंबर कशा पद्धतीने लागू शकेल, या सर्व गोष्टीची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। महत्वाचं म्हणजे काय आहे की एक सीईटी सेलनं नोटीस काढलेली आहे, त्यानंतर अनेक अशा नोटिसेस आलेल्या आहेत, ते आपण स्टेप बाय स्टेप पद्धतीने कशा पद्धतीने आहे ते पाहणार आहे मित्रांनो, ठीक आहे। आता बघा, नोटीस नंबर 10 मध्ये काय सांगितलेलं आहे की MBBS कोर्स साठी, फक्त बघा MBBS कोर्स साठी ही नोटीस आहे, शेड्यूल फॉर ऑनलाईन स्ट्रे वैकेंसी राउंड फॉर, हे महत्वाचे बघा कशासाठी आहे, गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड आणि कॉर्पोरेशन मेडिकल कॉलेज, म्हणजे ऑनलाईन स्ट्रे वैकेंसी राउंड होणार आहे तो कशासाठी होणार आहे, फक्त गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड कॉलेजसाठीचा, आणि शेड्यूल फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल स्ट्रे वैकेंसी राउंड प्रायव्हेट अनएडेड मायनॉरिटी मेडिकल कॉलेज। आता प्रायव्हेटचा कशा पद्धतीने होणार आहे ते आपण थोडस डिस्कस, तो ऑफलाईन पद्धतीने होणार आहे पण तो एक्झॅक्टली कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिस्कस करणार आहे, ठीक आहे। आता इथे बघा काय सांगितलेलं आहे, इन व्ह्यू ऑफ अवर रेफर लेटर फॉर मेडिकल एज्युकेशन, आता इथे सांगितलं द ऑनलाईन स्ट्रे वैकेंसी राउंड 2 जो आधी डिक्लेअर केलेला होता, डिक्लेअर्ड एज पर द नोटीस नंबर 9, याच्या पूर्वीच्या नोटीस मध्ये सांगितलेलं होतं की तो डेटेड 89/12 स्टॅट कॅन्सल, तो झालेला आहे कॅन्सल, द सीट रिमेनिंग वॅकंट इन गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड कॉर्पोरेशन मेडिकल कॉलेज विल बी फिल्ड बाय ऑनलाईन स्ट्रे वैकेंसी राउंड। आता ह्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या जर राहिलेल्या जागा आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने फिलअप केल्या जाणार आहेत, ऑलरेडी त्याचा एक राऊंडचा रिझल्ट देखील आज लागलेला आहे, ठीक आहे। आणि प्रायव्हेट साठी काय म्हटलेलं की प्रायव्हेट साठी मेडिकल कॉलेजचा टाइम टेबल त्यांनी खालील पद्धतीने दिलेला आहे। दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, बीडीएसच्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ डेट जी होती बीडीएसची, तर ते एक्सटेंड केलेली आहे, आधी होती 18/9/2023, तर इज एक्सटेंडेड अप टू 39/30/2023, 5:30 वाजेपर्यंत, ज्यांचा विद्यार्थ्यांचा नंबर लागला ज्यांनी ऍडमिशन नाही घेतला अशा विद्यार्थ्यांसाठी ते टाइम एक्सटेंड केलेलं आहे। परंतु महत्वाचं काय सांगितलंय, द शेड्यूल फॉर सबसिक्वेंट राउंड फॉर बीडीएस कोर्स विल बी डिस्प्लेड इन डिपोर्स, बीडीएस सारख्याच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचा आतापर्यंत नंबर लागला नाही त्यांच्यासाठी पुढचे जे राऊंड आहे त्याचा टाइम टेबल नंतर येणार आहे। आता महत्वाचं बघा काय होणार आहे, ते ऑनलाईन स्ट्रे वैकेंसी राउंड फॉर 2 and 3 फॉर MBBS कोर्स, आता MBBS कोर्स साठी ऑनलाईन स्ट्रे वैकेंसी राउंड होणार आहे, परंतु तो कशासाठी होणार आहे, फक्त गव्हर्नमेंट कॉलेज साठीचा हा ऑनलाईन राउंड होणार आहे। याच्यामध्ये काय झालं, ऑनलाईन राऊंड 2 होता स्ट्रे वैकेंसी, त्याचा रिझल्ट ऑलरेडी आता लागलेला आहे, आज लागलेला 27 तारखेला, त्याचे ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 27 आणि 28 असे 2 दिवस दिलेले आहेत, सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट झेरॉक्स डॉक्युमेंट त्या कॉलेजच्या फीसचा डीडी हे सर्व जाऊन तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे लिस्ट ऑलरेडी आपण ग्रुपमध्ये सेंड केलेली आहे गव्हर्नमेंट कॉलेजसाठीचा, ठीक आहे। राऊंड 2 स्ट्रे वैकेंसी राऊंड 2, तर ज्यांचा नंबर लागला त्यांनी जाऊन ऍडमिशन घ्या। महत्वाचं काय, आता पुढे अजून एक, याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलाय परंतु त्यांनी जर ऍडमिशन नाही घेतलं तर मग त्या राहिलेल्या जागा देखील ऑनलाईन पद्धतीनेच भरल्या जाणार आहेत, ऑफलाईन वगैरे राऊंड गव्हर्नमेंटचा होणार नाही। मग त्याच्यामध्ये सांगितलं डिक्लेरेशन सिलेक्शन लिस्ट ऑफ ऑनलाईन स्ट्रे वैकेंसी राऊंड 3 जर जागा शिल्लक राहिल्या तरच होईल, और ओनली फॉर गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेजेस, त्याचा 29 तारखेला रिझल्ट येईल, आणि 29 आणि 30 ज्यांचा नंबर लागेल गव्हर्नमेंट कॉलेजला त्यांनी जाऊन ऍडमिशन घ्यायचं, अशा पद्धतीने हा टाइम टेबल त्यांनी दिलेला आहे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी। आता काय सांगितलं टेबल नंबर 2 मध्ये, शेड्यूल फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल स्ट्रे वैकेंसी राउंड ओनली फॉर प्रायव्हेट मेडिकल मायनॉरिटी कॉलेजेस MBBS साठी, बरं का। आता त्याच्यासाठी काय दिलेलं आहे, ज्यांचा प्रायव्हेट मध्ये ज्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत त्याचा सीट मॅट्रिक्स पण आलेले ते देखील मी तुम्हाला दाखवतो, मग या सीट मॅट्रिक्स नुसार कॉलेजला प्रायव्हेट कॉलेजला अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे, तर याचं बघा काय सांगितलंय, वॅकन्सी पोझिशन ऑलरेडी आलेली आहे, ठीक आहे। आता काय सांगितले, इलिजिबल डिझायरस कॅन्डिडेट मस्ट अप्लाय ऑनलाईन मोड ना अप्लाय करायचं, फक्त ऑनलाईन राऊंड होणार नाहीये, थ्रू ईमेल ओनली, तुम्हाला काय करायचं ईमेल करायचा आहे, तुमच्या ईमेल आय डी वरून तुम्हाला एका ईमेलला मेल करायचं, ते ईमेल आय डी प्रत्येक कॉलेजचे दिलेले आहे मी तुम्हाला ते दाखवतो, टू रिस्पेक्टिव्ह कॉलेज इन प्रिस्क्राइब फॉर्मॅट सेपरेटली फॉर स्टेट कोटा अँड इन्स्टिट्यूशनल कोटा, दोन प्रकारचे कोट्याचे सीट शिल्लक आहेत, एक आहे स्टेट कोट्यामध्ये म्हणजे 85% स्टेट कोट्यामध्ये जे जागा होत्या आतापर्यंत जे राऊंड झाले त्यानंतर जे रिमेनिंग जागा आहेत त्याची लिस्ट आलेली आहे, आणि एक असतो 15% इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे तो मॅनेजमेंट कोटा आहे, तर त्याच्या राहिलेल्या जागेसाठी वेगवेगळे दोन फॉर्म दिलेले आहेत। मग ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटातून ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांना वेगळ्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे त्यांच्यासाठी एक सेपरेट फॉर्म दिलेला आहे तो देखील दाखवतो, तो फॉर्म भरायचा आणि ईमेल करायचा,
ज्यांना स्टेट कोट्यामध्ये जागा पाहिजे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक सेपरेट फॉर्म आहे, तो फॉर्म भरायचा आणि ईमेल थ्रू अप्लाय करायचा. ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि त्यासाठी वेगवेगळे विद्यार्थी इलिजिबल आहेत. ह्या सर्व गोष्टीसाठी बघा काय सांगितलं त्यांनी, तर करायचं ईमेल. आता ईमेल महत्त्वाचं, ईमेल साठी बघा, ईमेल साठी महत्त्वाची डेट काय दिलेली आहे मित्रांनो, ईमेल साठी महत्त्वाची डेट आहे साधारणतः 27 ते 28, 27 आणि 28 हे दोनच दिवस दिलेले आहेत ईमेल साठी. बरं, ह्या दोन दिवसांमध्ये तुम्हाला ईमेल करायचा आहे. कोणत्या ईमेल आय डी वर करायचं आहे ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवतो, पण महत्वाचं काय हे घर बसल्या ठिकाणी करायचं आहे. कॉलेजला जाऊन कोणीच व्हिजिट करून फॉर्म वगैरे भरणं ही प्रोसेस यावर्षी नाही आहे, त्यामुळे हे विद्यार्थी आणि पालकांची धावपळ वाचते, ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला घर बसल्या ठिकाणी मेल करायचं आहे, ठीक आहे, याच्यासाठी 27 आणि 28 फक्त 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला मेल करता येतो मित्रांनो, ठीक आहे. आता ते झाल्यानंतर काय सांगितलं पुढे, ते झाल्यानंतर पुढे पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ ऍप्लिकेंट्स. आता कोणी कोणी अप्लाय केले, मेरिट लिस्ट त्यांची अँड सिलेक्शन लिस्ट, त्यापैकी कोणत्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलाय, अँड वेटिंग लिस्ट, मग पुन्हा कोणाचा नंबर लागला नाही, कोण खाली वेटिंग मध्ये आहे, सेपरेटली ऍट नोटीस बोर्ड, कॉलेजच्या नोटीस बोर्ड वर लागणार आहे, अँड वेबसाईट ऑफ रिस्पेक्टिव्ह कॉलेजेस. आणि कॉलेजच्या वेबसाईट चेक करत राहायचे, तिथे आपल्याला हे रिझल्ट लागणार आहे, कोणाचा नंबर लागलाय, कोण वेटिंग मध्ये आहे, किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं, या सर्व गोष्टी आपल्याला दिसतील. त्या किंवा कळणार आहे 28 तारखेला, ठीक आहे. इथे बघा 28 तारखेला त्या गोष्टी समजणार आहे, 27 तारखेपर्यंत अप्लाय करायचं, 28 तारखेला आपल्याला समजणार त्या गोष्टी, ठीक आहे. म्हणजे सॉरी 28 तारखेच्या 5:30 वाजेपर्यंत आपल्याला अप्लाय करायचंय आणि 28 तारखेच्या 6:30 नंतर हा लगेच रिझल्ट लागणार कॉलेजच्या वेबसाईटवर. आणि ज्यांचा नंबर लागलाय अशा विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन आणि कॉलेजची फीस घेऊन 29 तारखेला ऍडमिशन घ्यायचंय 6:00 वाजेपर्यंत. म्हणजे त्या विद्यार्थ्याकडे फक्त एक दिवस आहे, 28 तारखेच्या रात्री रिझल्ट लागणार आहे आणि 29 तारखेच्या 6:00 वाजेपर्यंत तुम्हाला कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचंय. म्हणजे एकच दिवस तुम्हाला वेळ भेटत आहे, ठीक आहे. कोण आपला नंबर लागला चेक करायचा, एकच दिवस आहे, तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जावं लागते आणि कॉलेजची फीस घेऊन ऍडमिशन साठी जायचं आहे, ठीक आहे. पुन्हा काय सांगितलंय, पब्लिकेशन ऑफ रेसिडेंट वॅकन्सी. याच्या नंतर जर अजून सपोज आता वेगवेगळ्या ठिकाणी नंबर लागलाय, कुठल्या तरी विद्यार्थ्यांनी एका ठिकाणी ऍडमिशन घेतलं, मग तिथली जागा रिकामी राहिली, मग रिकामी राहिलेली जागा कशा पद्धतीने फिलअप करणार, तर खाली जे वेटिंग लिस्ट मधले विद्यार्थी होते तर त्या वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांनुसार ते सीट मिळणार. पब्लिकेशन ऑफ रेसिडेंट वॅकन्सी येणार अँड वेटिंग लिस्ट ऑन द नोटीस बोर्ड ऑन द वेबसाईट रिस्पेक्टिव्ह 29 तारखेला समजणार आहे. आणि ज्यांचा नंबर लागलाय रिपोर्टिंग ऑफ वेटिंग लिस्ट कॅन्डिडेट टू कॉलेज फॉर रेसिडेंट वॅकन्सी 30 तारखेला त्यांना एक दिवस ऍडमिशन साठी दिले, दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांना ऍडमिशन घेता येतं, ठीक आहे. त्याच्यानंतर जर अजून वॅकन्सी राहिल्या, कोण ऍडमिशन साठी नसेल आलं, तर 30 तारखेच्या 3:30 हे राऊंड कंडक्ट केले जाणार आणि रिपोर्टिंग ऑफ ऑल ऍडमिटेड कॅन्डिडेट्स ऑन द पोर्टल ऑफ सेल्फ सीएटी सेल 30 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत ही ऍडमिशन प्रोसेस संपली पाहिजे, म्हणजे संपली पाहिजे, ठीक आहे. अशा पद्धतीने दिले. महत्वाचं म्हणजे काय, जागा शिल्लक राहिली तर पुढे अजून राऊंड होतच जाणार आहे. ते राऊंड कोणत्या तारखेपर्यंत, फक्त 30 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे, ठीक आहे. त्यामुळे वेटिंग लिस्ट मध्ये आपला नंबर आहे का, कितवा नंबर आहे, सर्व विद्यार्थ्यांनी चेक करत राहायचं, वेळोवेळी हे टाइम टेबल फॉलो करायचा आणि आपण ऍडमिशनला जाऊ शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे कसं की सपोज एखाद्या कॉलेजला आहे, तुम्ही अप्लाय केलाय, तुम्हाला सपोज तिथे 4 जागा आहेत, 1, 2, 3 आणि 4 जागा आहेत, ठीक आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा 6व्या नंबरला वेटिंग लिस्टला नंबर आहे. आता या 4 विद्यार्थ्यांनी अजून एखाद्या कॉलेजला कुठेतरी अप्लाय केलं असेल, ठीक आहे, त्यांचा इथे एक्सवायझेड कॉलेजला नंबर लागला, इथे पण लागलाय. आता त्या विद्यार्थ्याला वाटत असेल मला या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे, मग त्याची ही जागा शिल्लक राहणार आहे. ही राहिलेली जागा कोणाला भेटणार आहे, तर वेटिंग लिस्ट मधला जो पहिला विद्यार्थी आहे त्याचा पुन्हा नाव येऊ शकतो तिथे. मग तो त्यावेळेस त्या तिथे प्रेझेंट असणं गरजेचं, म्हणजे एक दिवस असेल ऍडमिशनला, जर तो तिथे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि पेमेंट घेऊन गेला तर त्याला ऍडमिशन भेटेल. त्यामुळे अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. तर एक्झॅक्टली हा टाइम टेबल अशा पद्धतीने आहे. हे कशा गोष्टी, आता महत्वाचं कळालं काय, तर डेट सर्व करायला अप्लाय कशा करायचं, ऑनलाईन मेलच्या पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं. मग आता इथे काय सांगितलं बघा, आता वेगवेगळ्या त्यांनी हे दिलेले आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता इथे वेगवेगळ्या त्यांनी काय दिलेले आहे, इलिजिबल विद्यार्थ्यांची लिस्ट दिलेली आहे. ह्याच्यामध्ये आधी तुम्ही इलिजिबल आहे तर ते चेक करायचं. मी इट इज स्टेट कोटा. आता इथे प्रोविजनल लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर ऑनलाईन इन्स्टिट्यूशनल राऊंड फॉर एमबीबीएस कोर्स, याच्यासाठी दिले. आता हे स्टेट कोट्यासाठी बघा, स्टेट कोट्यासाठी म्हणजे 85% स्टेट कोटा, याच्यासाठी इलिजिबल विद्यार्थ्यांची ही लिस्ट आहे. हे विद्यार्थी इलिजिबल आहे ते मेल करू शकतात. याच्यामध्ये नाव नसेल तर तुम्ही इलिजिबल नाही आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे इथे चेक करायचं इलिजिबल आपण आहेत का नाही, ठीक आहे. ही झाली स्टेट कोट्यासाठी, म्हणजे 85% स्टेट कोट्यासाठी जर तुम्हाला सीट पाहिजे असेल एमबीबीएस साठी तर हे इलिजिबल लिस्ट मध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने अजून एक इलिजिबल लिस्ट विद्यार्थ्यांची लिस्ट आहे. आता बघा, हे आहे
इन्स्टिट्यूशनल कोटा जो 15% मॅनेजमेंटचा कोटा आहे ज्या ठिकाणी आपल्याला 5-6 हजार पेमेंट करायचं होतं तर अशा अशा विद्यार्थ्यांसाठी जर मॅनेजमेंट कोटेतून ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला तर तुमचं या लिस्ट मध्ये नाव असणं गरजेचं आहे. ठीक आहे, फरक काय कळाला, फरक कशी लिस्ट ओळखायची आहे मित्रांनो, तर इथे इन्स्टिट्यूशनल कोटा लिहिलाय, ही आहे इन्स्टिट्यूशनल कोटाची लिस्ट आणि इथे बघा ही आहे स्टेट कोटा. ठीक आहे, कळालं, हा फरक आहे, स्टेट कोटाची लिस्ट आहे एलिजिबल विद्यार्थ्यांची आणि इथे नाव इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे ती इन्स्टिट्यूशनल कोटाची लिस्ट आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या. मग सर आता आम्ही अप्लाय कशा पद्धतीने करायचं आणि काय करायचं पाहिजे. ठीक आहे, आता अप्लाय बघा, तुम्हाला अप्लाय करण्यासाठी काय एक फॉर्म दिलेला आहे. आता हा फॉर्म दोन्ही कोट्यासाठी वेगळा आहे, स्टेट कोट्यासाठी वेगळा आहे, मॅनेजमेंट कोट्यासाठी वेगळा आहे. आता स्टेट कोट्यासाठी हा फॉर्म कसा आहे, तर स्टेट कोट्यासाठी तो दिलेला आहे नीट इजी 2023 ऍडमिशन प्रोसेस स्टेट कोटा. इथं सरळ सरळ लिहिलेलं आहे स्टेट कोटा 85% एमबीबीएससी ऍप्लिकेशन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूशनल स्टे वॅकन्सी राउंड फॉर अकॅडमिक इयर 23-24. इथे विद्यार्थ्यांना काय करायचंय लक्षात घ्या, नेम ऑफ कॉलेज, आता वॅकन्सी बघा, तुमची कॅटेगरी बघा, त्याच्यानुसार त्या कॉलेजला तुम्हाला फॉर्म भरायचा, म्हणजे वेगवेगळे फॉर्म भरावे लागतील, याच्या कमीत कमी तुम्ही 10-12 प्रिंट काढून ठेवायच्या. इथे काय करायचंय, त्या कॉलेजचं नाव, एक्स वाय झेड जे कॉलेज असेल त्याचं नाव इथे लिहा, कोर्स कोणता ऑलरेडी इथं दिलेला आहे एमबीबीएस. ठीक आहे, नेम ऑफ कॅन्डिडेट, इथं तुमचं सरनेम आधी तुमचं नाव मिडल नेम इथे लिहा, त्यानंतर सीट असेल ऍप्लिकेशन नंबर प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे, त्यांचा ऑल इंडिया रँक मेन्शन करा, नीटचा रोल नंबर, नीटचा आलेला स्कोर, एचएससी पीसीबी पर्सेंट, पीसीबीला किती पर्सेंट मिळाले तुम्हाला ते मेन्शन करा. त्यानंतर पुढे काय आहे, मायनॉरिटी मध्ये येतात का, मुस्लिम मायनॉरिटी येस नो ते करा, मेल फिमेल इथे लिहा, विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर, विद्यार्थ्याची ईमेल आयडी आणि ऍड्रेस तुमचा अशा पद्धतीने लिहायचा आणि खाली इथं कॅन्डिडेटची सिग्नेचर अशा पद्धतीने हे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, आणि हा फॉर्म काय करायचा, तुम्हाला हा फॉर्म मेल करायचा आहे. आता मेल आयडी ह्या तुम्हाला मी सगळं सांगतो. ठीक आहे, परंतु हे काय करायचं आहे, हे कुठल्या कोट्यासाठी आहे, हे आहे स्टेट कोट्यासाठी वेगवेगळा फॉर्म आहे. असं होऊ नये की तुम्ही 15 कोट्यासाठी अप्लाय केलेला आहे इन्स्टिट्यूशनल कोट्यासाठी, हा फॉर्म असं नसायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना स्टेट कोट्यामध्ये ज्या राहिलेल्या जागा आहे तिथे ऍडमिशन घ्यायचं असेल रेग्युलर फीस मध्ये, तर अशा विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे मॅनेजमेंट साठी बघतायत अशा विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूशनल कोट्याचा फॉर्म भरायचा, तो देखील मी तुम्हाला लगेचच दाखवतो. ठीक आहे, हा फॉर्म कळाला, हा फॉर्म भरायचा आणि हा फॉर्म कुठे द्यायचा आहे का, कुठे जाऊन द्यायचा नाही, हा फॉर्म तुम्हाला मेल करायचा आहे. गेल्या वर्षी काय होतं, सेम फॉर्म होता पण कॉलेजला जाऊन द्यायचा होता, आता काय करायचंय, प्रत्येक कॉलेजचा जो मेल आयडी दिलेला तिथे तुम्हाला हा फॉर्म मेल करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, आता हे झालं, त्याच्यानंतर हा झाला फॉर्म. आता आपण हे बघूया, सर आता मी मॅनेजमेंट कोट्यासाठी ट्राय करतोय. ठीक आहे, मग मी काय केलं पाहिजे, तरी लक्ष द्या तुम्ही काय केलं पाहिजे. आता हा फॉर्म सेम फॉर्म आहे, फक्त इथं काय दिलेला आहे इन्स्टिट्यूशनल 15% कोटा, 15% कोटा म्हणजे हा मॅनेजमेंटचा कोटा आहे. ठीक आहे, मग इथं विद्यार्थ्यांनी सेम ज्या कॉलेजचं तुम्हाला करायचंय भरघोस उगीच फॉर्म भरू नका, 100 फॉर्म भरू नका, वेगवेगळ्या कॉलेजचे नाव देऊ नका, मॅनेजमेंटचा आपल्याला कुठल्या कॉलेजचं करायचं हे आपल्याला माहित असतं, अशा ठिकाणी द्या. विनाकारण नंबर लागेल कुणाचं तुम्हाला तिथे नकोच होतं, मला हे असं करू नका, जे तुमचं फिक्स आहे अशाच कॉलेजचं मॅनेजमेंटचं, बाकी स्टेट कोटासाठी तुम्ही अप्लाय करा काही हरकत नाही. ठीक आहे, कारण या मोमेंटला कॉलेज मिळणं हे सर्वात जास्त महत्वाची गोष्ट आहे. इथे कॉलेजचं नाव टाका एमबीबीएस, पुन्हा नेम ऑफ तुम्हाला जे कॉलेज पाहिजे. ठीक आहे, मॅनेजमेंट कोटा 15% त्याचं नाव घ्या, पुन्हा हे एमबीबीएस कोर्स आहे तुमचं नाव, बाकीच्या सेम डिटेल्स आहे सर्व. हा फॉर्म भरायचा आणि हा फॉर्म मेल करायचा आहे ज्या कॉलेजला तुम्हाला मॅनेजमेंट कोटातून ऍडमिशन, म्हणजे वेगवेगळे दोन फॉर्म आहे. ठीक आहे, हे फॉर्म कसे ओळखायचे मित्रांनो, तर इथं दिलेला आहे की हा इन्स्टिट्यूशनल कोटा 15% आणि दुसरा फॉर्म कसा आहे इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे स्टेट कोटा 85%. एक आहे स्टेट कोटा 85% आणि एक आहे इन्स्टिट्यूशनल कोटा 15%, ज्यांना वेगवेगळं स्टेट कोटा आणि मॅनेजमेंट कोटा अशा पद्धतीने या गोष्टी लक्षात घ्या आणि फॉर्म भरायचा. आता सर आम्ही हा फॉर्म देखील भरला, आता मेल कुठे करायचा आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, मग आता आपण बघूया की हा मेल कुठे करायचा आहे. बघा, त्यांनी इथे दिलेले आहेत वेगवेगळ्या कॉलेजच्या कॉलेज लिस्ट म्हणून दिलेला आहे आणि कॉलेज लिस्ट मध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं, बघ, केजे सोमय्या, तेरणा मेडिकल कॉलेज, मायनर पुणे, या प्रत्येकाच्या कॉलेजचा मेल दिलेला आहे, डीनचा मेल दिलेला आहे. विद्यार्थ्यांनी दोन्हीकडे करू शकतात, एका ठिकाणी कुठे करायचं कुठे पण करा, फक्त तुम्हाला मेल करणं गरजेचं आहे. ठीक आहे, अशा प्रत्येक कॉलेजचे त्यांनी इथे मेल आयडी दिलेले, पूर्ण सर्व कॉलेजचे त्यांनी इथे, परभणी मेडिकल कॉलेज त्यांचा इथे मेल दिलेला आहे, डीनचा मेल दिलेला आहे, अशा पद्धतीने हे मेल आयडी दिलेले आहेत. या मेलवर तुम्हाला काय करायचं आहे, त्या कॉलेजचा मेल इथे पाठवा, तुमचा मेल आयडी, विद्यार्थ्याचा मेल आयडी, त्याच्यावर तुम्ही जायचं, मेल करायचा, मेलला तिथे सिलेक्ट करा, त्यानंतर कोणाला करायचा आहे, तर एखादं सपोज आता हे एखादं कॉलेज असेल. ठीक आहे, कुठलं पण एखादं कॉलेज घ्या, सपोज श्रीमती काशीबाई नवले कॉलेज आहे, त्यांना हा इथे मेल आहे, तिथे मेलच्या इथे तुम्ही त्यांनी टू ला इथे हा मेल आयडी सिलेक्ट करा, खाली सब्जेक्ट मध्ये द्या,
ऍडमिशन फॉर स्टेट ज्यांना स्टेट कोटा घ्यायचं त्यांनी स्टेट कोटा, ज्यांना इन्स्टिट्यूशनल कोटा करायचं ऍडमिशन फॉर इन्स्टिट्यूशनल कोटा 15% इन्स्टिट्यूशनल कोटा असं लिहा. त्यामध्ये तुमचं नाव खाली मग जो हे असतो डिस्क्रिप्शन जे लिहायचं असं असतं तिथे मग तुमचं नाव लिहा, तुमचा नीटचा रोल नंबर लिहा, सगळ्या गोष्टी लिहा. अटॅचमेंट मध्ये काय करायचं आहे, त्याला अटॅच मध्ये बाबा आमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म कशा पद्धतीने आहे, समजा मी आता 85% अप्लाय करतो तर अटॅचमेंट मध्ये हा सर्व फॉर्म भरा, हा फॉर्म दाखवा. वाटल्यास हा फॉर्म ची एक पीडीएफ मध्ये हा सुरुवातीला फॉर्म, त्याच्यामध्ये सर्व तुमचे जो ऑनलाईन जे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे स्कॅन केलेला कॉपी जे आहे तर त्या कॉपी याच्या पाठीमागे अटॅच एकाच पीडीएफ मध्ये करू शकता. तसं देखील केलं तरी चालतं, म्हणजे 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, तुमचा आलेला नीटचा स्कोर कार्ड, नॅशनॅलिटी डोमेसाईल किंवा कास्ट असेल कास्ट, ह्या सर्व डॉक्युमेंटच याच्यामध्ये एकच पीडीएफ तयार करा. हा फॉर्म आणि बाकीचे डॉक्युमेंट्स हे याची सॉफ्ट कॉपी तयार करा, सिंगल पीडीएफ करा आणि अटॅचमेंट मध्ये ही पीडीएफ लावून द्या. ठीक आहे, असं प्रत्येक कॉलेजला मेल करायचं तुम्हाला. म्हणजे थोडक्या मध्ये सांगायचं झालं तर कशा पद्धतीने मेल असावा, तर थोडक्या सांगायचं झालं तर मेलचं बघा फॉरवर्ड कशा पद्धतीने असावा. तर आपण काय करायला पाहिजे की साधारणतः इथे टू आता जे आहे मेल मध्ये जो असेल तो त्या कॉलेजचा मेल आयडी लिहा, तुमचा मेल आयडी करून इथे कॉलेजचा मेल आयडी टाकायचा. इथं असतो सब्जेक्ट, सब्जेक्टच्या ठिकाणी करा की तुम्हाला अप्लाइंग फॉर कोटा कुठला असेल तो 85% स्टेट कोटा. ठीक आहे, फॉर कॉलेजचं नाव टाका. ठीक आहे, पुन्हा खाली असतं डिस्क्रिप्शन, डिस्क्रिप्शन मध्ये लिहा बाकीचं तुमचं नाव लिहा इथे नेम, पुन्हा नीट स्कोर, ऑल इंडिया रँक आणि असं लिहा बाकी आय वॉन्ट टू अप्लाय फॉर दिस कोटा इन टू युअर प्रिस्क्राइब जे कॉलेजचं नाव असेल ते कॉलेजचं नाव लिहा आणि आय एम अटॅचिंग टू डिझायर्ड अटॅचमेंट म्हणून सांगा. तिथे जे तुम्ही अटॅचमेंट लावणार आहे अटॅचमेंट मध्ये म्हणजे काय फाईल जोडायची आहे त्याला, त्या फाईल मध्ये काय असलं पाहिजे, हा भरलेला फॉर्म असला पाहिजे, हा फॉर्म पाठवायचा आपल्याला त्यांना. या फॉर्म सोबतच मी काय सांगतो तुम्हाला लक्षात द्या, एक सिंगल पीडीएफ तयार करा, त्या सिंगल पीडीएफ मध्ये पहिलं पेज हे फॉर्म ठेवा, पुन्हा नंतर काय करा सर्व डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी टाका. सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत महत्वाचे 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, नीटचा स्कोर कार्ड, हे सर्व त्याला अटॅच करा आणि त्याची एक सिंगल पीडीएफ करा आणि ते अटॅच करून त्यांना पाठवून द्या. ही झाले एका कॉलेजसाठी. समजा आता मला अजून एखादा कॉलेजला अप्लाय करायचंय, सेम जायचं, मेल करा त्या कॉलेजचं नाव, मेल आयडी आपण दिलेली आहे, सर्व कॉलेज मेल करायचं, म्हणजे ते सब्जेक्ट लिहा, त्याच्यानंतर सेम हे करून टाका, अप्लाय करा. फक्त त्या कॉलेजचं नाव टाकून त्या ठिकाणी मेल आयडी करून तुम्हाला अप्लाय करायचं. मग 15% साठी वेगळा भरा, 85% साठी वेगळा भरा, त्याच्यानुसार अशा पद्धतीने ह्या गोष्टी घडणार आहेत. ठीक आहे, हे झाला या पद्धतीनेचा या वर्षीचा होणारा शेवटचा म्हणजे दॅट इज स्ट्रे वॅकन्सी राऊंड. फक्त गव्हर्नमेंट कॉलेजचा राऊंड ऑनलाईन होणार आहे आणि इथून पुढे मेडिकलच्या ज्या प्रायव्हेट कॉलेजच्या जागा शिल्लक राहणार आहेत त्या सर्व ऑफलाईन पद्धतीने अशा पद्धतीने फिलअप केल्या जाणार. यामध्ये जर काही अडचणी येत असतील, कुठल्या कॉलेजबद्दल काही वाटत असेल, आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला अगदी शेवटपर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी एकदम तत्पर आहेत. मित्रांनो, कुठल्याही गोष्टीची काळजी करू नका, कसल्याही प्रकारची चिंता करू नका. हे तुमच्या आयुष्यातला म्हणजे ज्या विद्यार्थी बाउंड्री लेवलला आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठीचा हा शेवटचा क्षण आहे. अगदी आपण शेवटपर्यंत प्रयत्न करूया तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज भेटून देण्यासाठी. मित्रांनो, थँक्यू सो मच.